देश में कोरोना वायरस के मामले तेजी से सामने आ रहे हैं। इसे देखते हुए पीएम मोदी ने रविवार को जनता कर्फ्यू की अपील की है। कोरोना वायरस के प्रकोप को देखते हुए महाराष्ट्र के मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ने बड़ा फैसला किया। सरकार ने चार शहरों पुणे, पिंपरी चिंचवड़, मुंबई और नागपुर को पूरी तरह से बंद करने का आदेश दिया है। ये शहर 31 मार्च तक बंद रहेंगे। हालांकि सरकार ने आम लोगों से कहा कि लॉकडाउन से घबराने की जरूरत नहीं है, क्योंकि सभी जरूरी सेवाएं जारी रहेंगी। माझ्या महाराष्ट्रातील बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, आपल्याला सर्वांना नमस्कार, जय महाराष्ट्र। जवळपास रोजच आपण भेटतो आहोत, बोलतो आहोत। आज माझ्यासोबत आपले आरोग्य मंत्री सुद्धा आहेत, आपल्या राज्याचे मुख्य सचिव सुद्धा आहेत। काल आपल्याशी बोलताना मी सांगितलं होतं की हे आता एक वेगळ्या प्रकारचं युद्ध सुरू झालेलं आहे। काल मीही आपल्याशी बोललो, आपल्या देशाचे माननीय पंतप्रधान सुद्धा आपल्याशी बोललेले आहेत। त्याचबरोबरीने एकूण जर का संपूर्ण जगावरती नजर टाकली तर प्रत्येक देशातील पंतप्रधान, राष्ट्राध्यक्ष आणि जबाबदार अधिकारी हे सर्व आपापल्या देशातील जनतेशी बोलत आहेत। हे सगळेजण जरी आपापल्या देशातील जनतेशी बोलत असले तरीही सर्वत्र एकच मोठा खबरदारीचा उपाय घ्यायला सांगितलं जात आहे, तो म्हणजे घरामध्ये रहा, शांत रहा। आणि तरी देखील आम्हाला असं वाटलं की बाबा, बस आणि रेल्वेमध्ये जेवढी पाहिजे तेवढी गर्दी अजूनही आता ओसरते पण ती थांबत नाहीये, तर मग नाईलाजाने आम्हाला शेवटचं पाऊल ते टाकण्याची वेळ येईल। पण मला खात्री आहे, मी कालच आपल्याशी बोललोय की महाराष्ट्रातील जनता ही सुज्ञ आहे, समजदार आहे, एकमेकाला सहकार्य करणारी आहे, आपल्यावरचं संकट ओळखणारी आहे। आणि महत्वाचं म्हणजे महाराष्ट्र हा लढणारा आहे, नक्कीच लढणार आहे। अनेकदा रणांगणात उतरून लढायचं असतं, ती लढाई आपले डॉक्टर्स आणि हा सगळा कर्मचारी वर्ग करतोय, पण आता आपण मात्र घरात बसून या लढाईवरती विजय मिळवायचा आहे। आणि म्हणून पुन्हा एकदा नम्र विनंती करतोय की सरकार म्हणून सगळी यंत्रणा सज्ज आहे, सरकार लढतं आहे, आपलं सहकार्य हे महत्वाचं आहे आणि या सहकार्याच्या जोरावरच आपण ही लढाई जिंकल्याशिवाय राहणार नाही, हा पुन्हा एकदा विश्वास व्यक्त करतो आणि तुम्हाला तुमच्याकडनं सहकार्याची अपेक्षा करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। अभिषेक पानसे के साथ ब्यूरो रिपोर्ट, INBCN न्यूज।